कालची राज्य मंत्रिमंडळाची बैठक गाजली ती अनेक वादांनी. फाईलवरच्या सहीवरून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यात वाद झाल्याची चर्चा होती. त्यानंतर आता बैठकीत कृषी विभागाच्या सचिवांवरूनही नाराजी नाट्य रंगल्याची चर्चा आहे. कृषी विभागाच्या सचिव व्ही राधा यांची तडकाफडकी बदली केल्यानं या विभागाचा पीक पाणी प्रस्ताव सचिवांनी मांडण्याऐवजी थेट कृषीमंत्र्यांनी मांडला. सचिव कुठे आहेत असं विचारल्यानंतर त्यांची बदली केल्याची माहिती मुख्य सचिवांनी मुख्यमंत्र्यांना दिली. यावर मुख्यमंत्र्यांनी नाराजी व्यक्त केल्याचं समजतं आहे. तर नॅनो युरियाचा दोनदा प्रस्ताव नाकारल्यानं कृषीमंत्री धनंजय मुंडे हे देखील संतापल्याची माहिती आहे. दुसरीकडे लाडकी बहीण योजनेवरून महिला बालकल्याण आणि तंत्रज्ञान विभागाच्या सचिवांमध्ये खटका उडाल्याची देखील माहिती मिळते. वाद मांडण्यापेक्षा आम्ही तीन टोळ्यातला गँगवार म्हणतो. तीन गँग एकत्र येऊन महाराष्ट्राची सत्ता चालवत आहे. आज महाराष्ट्राचं सरकारसुद्धा तीन गँग चालवत आहे. तीन या टोळ्यांमधलं गँगवार पेटलेलं आहे. आमच्यात कुठलाही वाद नाही, कसाही काही त्यांचा मतभेद नाही. आम्ही सगळे एकोप्याने महायुतीचं सरकार चालवतो. विरोधकांना दुसरा कुठला मुद्दा राहिलेला नाही म्हणून अशा पद्धतीचा बदनामी किंवा लोकांच्यामध्ये कारण असताना संभ्रमावस्था निर्माण करण्याचं काम कुणी करत असेल तर नाईलाज आहे. तीन तोंडाचं जे सरकार महाराष्ट्रात आहे, या सरकारमध्ये महाभारत चालू आहे. भगवान श्रीरामाचं रामायण पुढे ठेवायचं पण आत्मदे सगळं महाभारत करायचं असं पद्धतीचं चित्र आहे. त्याच्यामुळे राज्याचं नुकसान आपल्याला पाहायला मिळत आहे. ही प्रोसिजर आहे, त्याच्यामध्ये वाद कावायचे म्हणून सांगितलं. बाकीचे जे महाराष्ट्रातले नेते आहेत त्याच्यापेक्षाही परिपक्व नेते आहेत. ते सूत्र वृत्त काही नसतं. एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट.